नमस्कार, मी यशस्वी मसूरकर म्हणजेच टुकटुक राणी. इट्स मज्जाच्या माय फर्स्ट सेगमेंट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सेल्फ गिफ्ट, आय थिंक माझं स्वातंत्र्य, म्हणजे मला घरातून हवे तसे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, हवं ते करण्याचं, हवं ते करिअर चूज करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, आणि ते मी स्वतःला गिफ्ट केलंय, ते मी हिसकावून घेतलं, आणि ते माझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे स्वतःसाठी. आय थिंक शाळेत असताना, ऑफकोर्स 9वी 10वीत असताना आपण प्रेमात पडतो, आणि तेव्हा मी एका मुलाच्या प्रेमात पडले होते. तो माझ्या बसमधून ट्रॅव्हल करायचा आणि माझ्यासाठी सीट वगैरे ठेवायचा. चांगली मैत्री होती, पण मी जेव्हा त्याला प्रपोज केलं त्याने मला रिजेक्ट केलं. आय एम शुअर तो आता पस्तावत असेल. पण फर्स्ट क्रश, स्वप्निल जोशी. कॅमेरा, आय थिंक मी साम टीव्हीचं एक ट्रॅव्हल शो करत होते आणि त्याच्यासाठी मी कॅमेरा फेस केला होता. मला कधी मी कॅमेराला घाबरल्याचं आठवतच नाहीये. आय डोंट नो काय रिलेशनशिप आहे. इट्स अन इझी थिंग फॉर मी, म्हणजे मला असं वाटतं की मी हे नॉर्मल आयुष्य जगते, हे नाही केलं तर कदाचित अब नॉर्मल असेल. सो भीती वगैरे कधीच वाटली नाही, पण इट वॉज ब्युटिफुल, वंडरफुल एक्सपिरियन्स. आय डोंट केअर फ्रेंड्स खुश झाले की घरचे खुश झाले, पण माझ्यासाठी फर्स्ट प्राऊड मोमेंट वॉज 8th स्टँडर्डमध्ये मी माझ्या टीचर्ससाठी एक प्ले परफॉर्म केला होता, आणि जेव्हा तो प्ले संपला तेव्हा माझ्या टीचर्सने खूप जोरात टाळ्या वाजवल्या आणि दे अप्रिशिएटेड माय रोल, आणि दॅट वॉज द फर्स्ट प्राऊड मोमेंट. दॅट इज द मोमेंट वेन आय डिसायडेड टू बी अन ॲक्टर. वियर्ड, ओ या, रंग बदलती ओढणी नुकतं संपलं होतं आणि मी दिल्लीला गेले होते लाल किल्ल्यावर फिरायला. मला एकटीला फिरायला आवडतं. आय डोंट नो काय झालं, तिकडे लहान मुलांची शाळेची ट्रिप आली होती, म्हणजे 18, 19, 20 वर्षांचे. दे जस्ट मॉब मी, म्हणजे सगळ्यांनी मला घेरलं. आधी मुलींनी पाहिलं, मग जाऊन मुलांना सांगितलं अरे वो खाना खे, आणि मग सगळेजण आले आणि मला तिथून बाहेर पडता येणार. लिटरली लाल किल्ल्याच्या जो सुरक्षा रक्षक असतो त्याला यावं लागलं आणि मला तिथून काढावं लागलं. इट वॉज ओव्हरवेलमिंग बट वियर्ड. मी पंजाबला गेले होते, पहिली ट्रिप होती 1 महिन्याची, आणि खूप मजा केली मी तिकडून. मग मी जैसलमेरला गेले होते, तिकडून आय थिंक मी पुष्कर मेल्याला पण गेले होते. सो इट वॉज अमेझिंग. आय डोंट नो, आठवतही नाहीये. मी ना खरं तर जुन्या आठवणी ज्या अशा चांगल्या नसतात त्या अशा विसरते, डोक्याबाहेर काढते. बट आय थिंक मस्ट बी डाळ. सगळ्यात सोपा साधा पदार्थ आहे, पण त्याच्यासाठी तुमचा हात करेक्ट बसावा लागतो. आता बसलाय. फर्स्ट नाईट आउट, आय थिंक लक्ष्मण रेषा संपल्यानंतर मी माझ्या टीम बरोबर, ऍक्टर्स आणि सगळ्या क्रू यांच्या बरोबर नाईट आउट केलं होतं माझ्या एका मैत्रिणीच्या घरी, आणि खूप धमाल केली होती मी. खूप झालेत, परत खूप बॅक ट्रॅक करायला लागतंय. फर्स्ट ब्रेकअप, ओ या. सो झालं असं की मी 9वीत असताना, 8वी 9वी पासून मी शाळेतल्या सगळ्या मुलांना राख्या बांधायचे. मी 100 ते 150 राख्या घेऊन जायचे शाळेत, आणि जेव्हा ते असं सगळ्यांची प्रेम प्रकरण सुरू झाली ना, तेव्हा मला कोणीच नव्हतं प्रपोज करायला किंवा प्रेमात पडायला. आणि अचानक 10वीच्या सुरुवातीला शाळेतल्या सगळ्यात हँडसम मुलाने मला प्रपोज केलं, आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या मैत्रिणी माझ्या जळायला लागल्या, माझ्याशी बोलणं बंद केलं. पण त्याला ना मी त्याला म्हटलं की थांब, मला तुला माझ्या आईला भेटायचं आहे, आणि मी आईला भेटायला घेऊन गेले. माझी आई भेटल्यानंतर त्याने आयुष्यात माझ्याकडे ढुंकून पण बघितलं नाही. सो दॅट वॉज द फर्स्ट ब्रेकअप. या, अरे बापरे, दिस इज व्हेरी क्यूट. त्यावेळेस मी 8वीत होते आणि वसईमध्ये राहायचे, आणि तिथे खूप अशी आमच्या वयाची ऑफकोर्स मुलं होती. त्यातला एक मुलगा होता ज्याला कांचा म्हणायचे सगळेजण. तर त्याने मला एक लेटर पाठवलं होतं असं शायरी वगैरे लिहून. मी त्याला नाही म्हटलं. त्याच्यानंतर तो मला जेव्हा कधी रस्त्यात बघायचा ना,
तो सायकलवर असायचा, ओ ओ जाने जाना असं गाणं गात यायचं. असं मी जेव्हा पण ते गाणं ऐकते त्याची आठवण येते. सॉरी गांजा, आय सेड नो. बट अरे बापरे, खूप मागे जावं लागेल. म्हणजे मी पाचवीत असताना माझ्या शाळेच्या लायब्ररीने मला म्हटलं की बाई झाली ना सगळी वाचून, आता काय देऊ तुला. सो नो आयडिया. पण लक्षात असलेलं पहिलं वाचलेलं पुस्तक इज श्यामची आई. हा होता माझा माय फर्स्ट. कसा वाटला प्लीज मला कमेंट्स मध्ये कळवा. लाईक सबस्क्राईब अँड शेअर.